नमस्कार, सायन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, पूर्ण राज्यभरामध्ये शाळा सिद्धी मूल्यमापन ची माहितीचं काम सध्या सुरू आहे. या संदर्भात शाळा सिद्धीची माहिती कशी भरायची आणि पासवर्ड रिलेटेड जर आपली काही अडचण असेल, या संदर्भात मी काही व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळेच्या माहितीमध्ये जर काही बदल असेल, उदाहरणार्थ शाळेचा वर्ग वाढला असेल किंवा शाळेच्या नावात काही आपला चेंज असेल, शाळेची कॅटेगरी आपल्याला बदलायची असेल, तर हा बदल कसा करता येईल, तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपले केंद्र प्रमुख म्हणजेच क्लस्टर हेड किंवा गट शिक्षण अधिकारी यांच्या लॉग इनवरनं हा बदल करता येतो. तर एक ॲप्लिकेशन करून, या दोन्हीपैकी एका व्यक्तीला ॲप्लिकेशन करून हा बदल आपण करून घेऊ शकतो आणि आपली माहिती अपग्रेडेड माहिती आपण यामध्ये टाकू शकतो. तर यासाठी कसा बदल करता येईल हे जे कुणी ब्लॉक लेवलला किंवा क्लस्टर लेवलला जे कुणी याचं काम बघतं, तर यासाठी कसा बदल करता येईल ते आपण बघूया. तर इथे शाळा सिद्धीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर लॉग इन करायचं आहे, ब्लॉक लॉग इन किंवा क्लस्टर लॉग इन. ब्लॉक लॉग इन केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचं लॉग इन इथे ब्लॉकचं होणार आहे. तर लेफ्ट हँड साईडला मॅनेज स्कूल डेटा नावाचं एक ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं. इथे आल्यानंतर इथे यू डायस कोड टाकायचा आहे की मॅनेज स्कूल डिटेल मध्ये. इथे यू डायस कोड टाकल्यानंतर गेट डिटेल वरती क्लिक करायचं. गेट डिटेल वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला शाळेची पूर्ण डिटेल दिसते. यामध्ये शाळेचं नाव आहे, यू डायस कोड आहे, क्लस्टर नेम आहे. त्यानंतर इथे आपल्याला लो क्लास आणि हाय क्लास किती आहे शाळेचा आणि आपली इतर माहिती आपल्याला इथे दिसते. तर खाली इथे आल्यानंतर डू यू वॉन्ट टू अपग्रेड द अबव स्कूल डिटेल, याला येस केल्यानंतर आपल्याला खाली इथे चेंजेस करता येतात. तर यामध्ये आपण जे बदल करू शकतो की मेक स्कूल हे ऑथराइज स्कूल, यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. यामध्ये स्कूल कॅटेगरी आपण बदलू शकतो की स्कूल कॅटेगरी जर चेंज झाली असेल, तर शाळा 1 ते 5 असेल, त्यानंतर ती 1 ते 8 झाली असेल, किंवा या पद्धतीची स्कूल कॅटेगरी जर चेंज करायचं असेल तर आपण करू शकतो. बऱ्याच ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळा ज्या 1 ते 4 होत्या, त्यांचा 1 वर्ग वाढलेला आहे, 1 ते 5 झालेला आहे. तर तुम्ही त्याला इथे हायर क्लास जो आहे तो इथे 5 करून याला अपडेट केलं की तात्काळ इथे तुम्हाला अपडेट इथे हायलाइट होईल. या पद्धतीने तुम्ही लोअर क्लास हायर क्लास जे आहे तर हा स्कूल कॅटेगरीमध्ये बदल करून घेऊ शकतो. तर या पद्धतीच्या बऱ्याच अडचणी शिक्षकांना येत होत्या, त्यामुळे हा मुख्याध्यापकांनी एक अर्ज करून गट शिक्षण अधिकारी किंवा केंद्र प्रमुखाकडनं हा बदल तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, या संदर्भात जर काही आपल्याला अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता, आपली अडचण सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.